राज्यभरामध्ये नवरात्र उत्सवाचा उत्साह, करवी निवासिनी अंबाबाई देवीच्या मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई। महंत रामगिरी महाराजांवर राज्यभरात 67 गुन्हे दाखल, राज्य सरकारची मुंबई हायकोर्टात माहिती। मध्य रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये बदल, 11 जलद लोकल दादर स्थानकावरून सुटणार, 5 ऑक्टोबर पासून लागू होणार बदल। अभिनेता गोविंदाचा वांद्रे पोलिसात जबाब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांनी घेतली गोविंदाची भेट। ईडीला आरोपीची देशातील संपत्ती जप्त करता येणार, मद्रास उच्च न्यायालयाचा निकाल। विषबाधा प्रकरणी शाळा प्रशासन आणि आहार पुरवठादारावर गुन्हा, पालकांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल। इगतपुरी ते कसारा प्रवास अवघ्या 10 मिनिटात, समृद्धी महामार्गावरील सर्वात लांब बोगदा तयार होण्याच्या मार्गावर। पर्यावरणवादी सोनम वांगचून यांची सुटका, रात्री उशिरा राजघाटावर जात घेतली महात्मा गांधींचं दर्शन। पूजा खेडकरचा राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाला मेल, माजी ओबीसी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटची पडताळणी दुसऱ्या जिल्हाधिकारी किंवा दुसऱ्या कमिटीकडे वर्ग करावी, केली मागणी। आमदार देवेंद्र भुयार यांचा महिलांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य, मुलगी जर दिसायला चांगली असेल तर ती तुमच्या आमच्या सारख्याला भेटणं मुश्किल, लग्नासंदर्भात उदाहरण देताना देवेंद्र भुयार यांचा तोल गेला। निवडणुकीच्या तोंडावर जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न, जुन्या व्हिडिओचा वापर करून माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, महिलांबद्दल केलेल्या वक्तव्यावर देवेंद्र भुयार यांचा खेर स्पष्टीकरण। कोल्हापूरमध्ये पुतळ्याचं राजकारण, 4 ऑक्टोबरला राहुल गांधींच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण। खडकवासला विधानसभेत भाजपमधील वाद चव्हाट्यावर, तापकीर आणि इच्छुक उमेदवार दिलीप पाटलांमध्ये वाद। सिंधुदुर्गातील सावंतवाडी विधानसभेवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा दावा, 5 ऑक्टोबरच्या सभेत उमेदवारीच्या घोषणेची शक्यता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।